विशेषतः पालापाचोळा हा शब्द वापरलाय श्रीस्टार साहेब, त्याविषयी काय बोला? पालापाचोळा कसं म्हणू शकता? सरपोतदार साहेबांनी त्या झाडाचा पाला नव्हता कधी? लीलाधर ढाके त्या झाडाचा पाला नव्हता कधी? मनोहर जोशी आजही ते आहेत ते नव्हते? शरद आचार्य नव्हते? हे सर्व जे मोठे लोक होते त्यांच्या सावलीत आम्ही वाढलो। शिवसेना प्रमुख अख्ख्या महाराष्ट्रभर त्यावेळेला फिरत नव्हते, परंतु हे जे सर्व जे नेते होते हे नेत्यांनी एकेका गावामध्ये खेड्यामध्ये जाऊन शिवसेना रुजवायचं काम केलं। त्याला पाला पाचोळा म्हणता येणार नाही। आम्ही पाला पाचोळा नाही, आमच्या आयुष्यातले जी काही महत्त्वाची दिवस होती ही शिवसेनेत घालवलेली आहे। माझ्यासारख्या छोट्या कार्यकर्त्यांनी 38 वर्ष घालवलेली आहेत। आम्हाला पालोपाचोळा झालो आम्ही आज। आचार घडेला आम्ही पालोपाचोळा वाटतो तुम्हाला। उद्या जर तुम्हाला कोणी पालोपाचोळा म्हटलं तर काय होईल? याचं भान ठेवलं पाहिजे आपण। एक सगळ्यात मोठी टीका जी त्यांनी एकनाथ मुख्यमंत्री एकनाथ शिंदेवर केली ते म्हणजे अशा प्रकारे सरकार स्थापन करणं ही महत्वाकांक्षा राक्षसी आहे, आवरटपणाची। एखाद्या सत्तेमध्ये जाण्यासाठी शिंदे साहेबांनी हा उठाव केला नव्हता। शिंदे साहेबाला सत्ता पाहिजे म्हणून उठाव केला नव्हता। त्यांनीच मान्य केलेलं की शिंदे साहेब हे 2 नंबरचे नेते होते, त्यांच्याकडं नगरविकासारखं महत्वाचं खातं होतं। त्यांनी हेही सांगितलंय की मी आजारी असताना घडलेला हा प्रकार आहे, मुळात हा चुकीचा आहे। हे जे त्यांनी स्टेटमेंट दिले हे चुकीचं आहे, हे मी त्याला साक्षी आहे, मी आय विटनेस होतो या सर्व प्रकारामध्ये, म्हणून मला बोलायचा तो अधिकार आहे। गेल्या 1.5 वर्षापासून ह्या गोष्टीवर वारंवार करोनाच्या मधल्या काळात सुद्धा उद्धव साहेबांचं आजारपण आहे। निश्चित आम्ही त्यांच्यासाठी सुद्धा प्रार्थना केली, मी त्याचे तुम्हाला फोटो दाखवेल, अभिषेक केला आम्ही की उद्धव साहेबांची प्रकृती चांगली व्हावी म्हणून। परंतु हा जी घटना ही 1.5-2 वर्षापासून चालली होती। उद्धव साहेबांबरोबर 5 मीटिंग ह्या आजारी पडण्याच्या काळात झालेल्या नाहीत। उद्धव साहेबांवर ज्या मीटिंगा झाल्यात त्यांना वारंवार जाऊन जे सांगितलं गेलं होतं त्यावेळेला हे सगळं ठरलं गेलं होतं। त्यावेळेला त्यांना सांगितलं होतं राष्ट्रवादी आणि काँग्रेस आपल्याला नकोय, परंतु आजही त्यांचं पाहिलं, मुलाखतीमध्ये पाहिलं तर त्यांचा हट्ट असा आहे की नाही त्यांनीच आम्हाला सारलं, तेच आमचे चांगले सहकारी आहेत। हे चुकीचं आहे। एकंदरीतच कळलंय पण वळलंय नाही असं म्हणताय? आता वळू दिलं नाही की वळलं नाही हा प्रश्न क्वेश्चन मार्क आहे भाई। त्यांना सगळं कळत होतं का नव्हतं कळत किंवा कळू देत नव्हते हा थोडा एक क्वेश्चन मार्कच आहे। शिंदे गटात गेलेल्या आमदारांना कोणत्या तरी पक्षात प्रवेश करावा लागेल, तर असं म्हणतात त्यांनी नाव घेतलं की सपा किंवा एमआयएम सारख्या छोट्या पक्षांमध्ये त्यांना जावं लागेल। आमची चिंता नका करू, आम्हाला कोणत्या पक्षात जायचं, जावं लागेल की नाही लागेल। आता तुम्ही एकीकडे असंही म्हणतात, दुसरीकडे सुप्रीम कोर्टातही जातात। अरे एखाद्याच्या स्टेटमेंटवर स्टिकअप राहणार, तुम्ही राज्यसभेला असेल का विधान परिषदेला कोणाकोणाची मतं घेतली हे तुम्हाला माहीत नाही काय? दरवेळेला महानगरपालिकेमध्ये आपण कुणाची मतं घेतो बहुमतात येण्यासाठी माहीत नाही का? त्यांची मतं घेताना तुम्हाला चांगलं वाटताना आम्हाला असं दाखवतात की आम्ही आता एमआयएम मध्ये जाणार का सपामध्ये जाणार आहे? अहो आपणच तोडीबाजी करताना त्यांचीच मतं घेतली होती ना, ते खोटं आहे हे तरी उद्धव साहेबांनी एखाद्या वेळेला सांगावं ना। म्हणून असा आरोप करण्यापेक्षा आमचा रस्ता काय आहे हे आम्ही पाहू ना। त्याची इतकी चिंता असेल तर तुम्ही हे युती तोडली असते तर आपण बरोबर राहिलो असतो। सभ्यता आणि समन्वय युती तोडली असं तुम्ही म्हणता।